लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या नरसिंहवाडीमधील दत्त मंदिरात यंदाच्या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा आज संपन्न झाला. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षात भाविकांना या सोहळ्याचा लाभ घेता आला नव्हता. आज पहाटे कृष्णेचं पाणी मंदिराच्या उत्तरद्वारातून दत्तगुरूंच्या पादुकांवर आलं आणि दक्षिणद्वारातून बाहेर पडलं. त्यानंतर आज दिवसभरात हजारो भाविकांनी त्या पाण्यात स्नान करण्यासाठी गर्दी केली होती. दत्त महाराजांची राजधानी म्हणून श्री क्षेत्र नरसिंहवाडीची मोठी ख्याती आहे. दत्त जयंती उत्सवाप्रमाणे मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. दरवर्षी पावसाळ्यात कृष्णेचं पाणी वाढू लागलं की दक्षिणद्वार सोहळा केव्हा होणार याकडे दत्तभक्तांचं लक्ष लागलेलं असतं. गेल्या 2 दिवसापासून कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत होती. मंगळवारी पहाटे 3 च्या सुमारास कृष्णा नदीचं पाणी दत्त मंदिरातील उत्तरद्वारातून गाभाऱ्यात शिरलं आणि श्रींच्या पादुकांना स्पर्श करत दक्षिणद्वारातून बाहेर पडलं. त्यामुळे या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. नरसिंहवाडी येथील दत्त मंदिरात पहाटे 3 वाजता दक्षिणद्वार पहिला चालू मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला आहे. आणि आपण बघू शकताय की मंदिरामध्ये आज पहाटेपासून सकाळी 9 वाजेपर्यंत दत्तदर्शन आणि दक्षिणद्वार सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे. आता आपण 4 फूट पाण्यातून दक्षिणद्वार सोहळ्याचे भाविक दर्शन घेतलेले चित्रीकरण बघू शकताय. पाठीमागे की मोठ्या प्रमाणात भाविक दर्शन घेऊन दक्षिणद्वार सोहळ्याचा लाभ घेत आहे. सोमवारी एका दिवसात कृष्णेची पाणी पातळी 3 ते 3.5 फुटांनी वाढली. त्यामुळे हा दक्षिणद्वार सोहळा झाला. आज दिवसभर 4 ते 5 फूट पाण्यात स्नान करून भाविक दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन घेत होते. दत्त महाराजांच्या ज्या काही मनोहर पादुका आहेत त्या पादुका पाण्यामध्ये बुडतात आणि उत्तरद्वारातून पादुकेवरील पाणी पूर्वद्वार आणि दक्षिणद्वारातून बाहेर पडतं आणि पादुकेवरील पाण्याचा स्नानाचा लाभ सर्व भाविक तिथे घेत असतात. या स्नानामुळं कायिक वाचिक मानसिक सर्व प्रकारची जी काही पाप आहेत त्या पापांचे नाश होतो असं समजलं जातं आणि अशी श्रद्धा भाविकांची आहे. तर इथं हा सोहळा होत आहे. सर्वांनी शांततेने या स्नान पर्वणीचा लाभ घ्यावा. पाणी चढत असताना होणाऱ्या पर्वणीला चढता दक्षिणद्वार सोहळा आणि पाणी उतरत असताना उतरता दक्षिणद्वार सोहळा म्हटलं जातं. दत्त महाराजांच्या पदस्पर्शानं पवित्र झालेलं जल अंगावर घेताना भाविकांना मोठं समाधान मिळतंय. कोरोनामुळे गेली 2 वर्ष भाविकांना या सोहळ्याचा लाभ घेता आला नव्हता. मात्र यंदा मंदिर खुलं असल्यानं भाविकांनी गुरुदेव दत्तांच्या जय जयकारात भक्तिमय वातावरणात दक्षिणद्वार सोहळा अनुभवला. नरसिंहवाडी येथील दत्त मंदिरात आज पहाटे 3 वाजता चालू मोसमातला पहिला दक्षिणद्वार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षे भाविकांना या सोहळ्याचा लाभ घेता आला नव्हता. मात्र यंदा भाविकांनी दक्षिणद्वार सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. आपण बघू शकताय आज सकाळी 9 वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केली आहे. एकंदरीत चालू मोसमातील पहिला दक्षिणद्वार सोहळा आणि भाविकांनी याचा लाभ घेत असल्यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. नरसिंहवाडीहून रमेश सुतार.